नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी गोंड गोवारी समाजाचा भव्य मोर्चा आपल्या मागणीसाठी विधान भवनावर धडकला. अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी गोंड गोवारी समाजाची खूप जुनी असून अद्याप देखील त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्या गेलं आहे. तरी देखील मोठ्या संख्येत दर हिवाळी अधिवेशनात गोवारी समाजातर्फे मोर्चा काढण्यात येतो. या मोर्चाचा आढावा घेतला आहे VKB न्यूजचे संपादक मुकेश हेडाऊ यांनी. नागपुरात हिवाळी अधिवेशनचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवशी गोंड गोवारी लोकांचा एक भव्य मोर्चा असा नागपूरच्या विधान भवनावर धडकला आहे. तुम्ही बघू शकता आमच्या मागे गोंड गोवारी समाजाचे बांधव आहेत जे मोठ्या संख्येत इथे उपस्थित आहे. इथे महिला भगिनी आहेत, पुरुष आहेत, लहान मुलं आले आहेत. नेमकं जर बघितलं गेलं तर 1994 साली जी घटना घडली होती आणि ज्या घटनेच्या मागणीसाठी अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्यासाठी 114 गोवारींचा बळी गेला होता, त्यांना शहीद घोषित करण्यात आलं होतं, पण तेव्हापासून जर बघितलं गेलं तर त्यांना फक्त एक स्मारक दिलेलं आहे आणि ती मागणी पूर्ण झालेली नाही आहे. आणि आज 29 वर्षानंतर सुद्धा ती मागणी जशी तशी आहे आणि त्याच मागणीला घेऊन आज गोवारी समाजाचे बांधव इथे आलेले आहेत आणि विधान भवनवर मोर्चा काढलेला आहेत. आपलं नाव सांगा. पुरुषोत्तम राऊत. पुरुषोत्तम, काय मागणी सर? ऑलरेडी आम्ही शेड्यूल ट्राईब लिस्टमध्ये इन्क्लुडेड आहो, म्हणजे समाविष्ट आहोत, पण आम्हाला राज्य शासन गोवारी गोंडगोवारी असा भेद निर्माण करून आमच्यावर अन्याय अत्याचार करतो. आम्हाला आमचे हक्क द्यावेत ही राज्य शासनाला आमची मागणी आहे. 29 वर्ष झाली या घटनेला. 114 गोवारी बांधव महिला सगळे शहीद झाले होते. फक्त एक स्मारक दिला, त्यानंतर मागण्या जशाच्या तशा आहेत. तुमच्या काय म्हणा? आम्हाला तसं एवढं अत्याचार झाला आहे की ह्या, मला तर वाटतं की ह्या लोकशाहीमध्ये, स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये ही काळीमा फासणारी घटना आहे की आम्ही आधीपासून 1956 अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये संविधानिकदृष्ट्या समाविष्ट आहोत, परंतु आम्हाला त्या ठिकाणी न्याय न देता कुठलंही सरकार आजपर्यंत सगळं फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला कुठलंही न्याय न देता उलट आमच्या विरुद्ध महाराष्ट्र शासन हा काळ्या करतो आहे आणि आम्हाला आमच्या लाभापासून, संविधानिक हक्कापासून आम्हाला वंचित ठेवतो आहे. आम्हाला आता नुकताच आम्ही न्यायालयीन प्रक्रियामध्ये 14 ऑगस्ट 2018 जो निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये आम्हाला दिलं की गोवारीच हेच गोंड गोवारी आहेत असं निकाल दिलेला आहे. महाराष्ट्र शासन आमच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे होतं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा केलं हे जे निकाल दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे निकालामध्ये जेव्हा हायकोर्टाचा निकाल लागलेलं होतं तेव्हा आमच्या विरोधात मीडियावाल्यांनी चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या की हायकोर्टाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने फिरवलं आणि सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाचा निकाल हे दुरुस्ती करून सांगितलं आणि दुरुस्ती करताना त्यांनी मागासवर्गीय आयोग जो 1953 घटनेचे 340 कलमान्वये त्याला संविधानिक दर्जा प्राप्त आहे आणि ह्या मागासवर्गीय आयोगाने 1955 माननीय राष्ट्रपती महोदयाकडे गोवारी जमातीची शिफारस ही गोंड जमातीची उपजमात म्हणून केलेली आहे आणि हा काकासाहेब कालेलकर आयोगाचा कमिशनचा रिपोर्ट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक्सेप्ट केलेला आहे आणि म्हणून आणि त्या ठिकाणी त्यांनी हे जे गोवारी जमात आहे गोंड जमातीची उपजमात आहे मग हिंट्री ही गोंड गोवारी कशी या ठिकाणी भारतीय राज्य घटना कलम 342 आणि भारतीय राज्य घटना कलम 366 ब्रॅकेट 25 आधार घेत त्यांनी गोंड गोवारी कोण याचं वर्णन केलेलं आहे आणि जो मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जे शिफारस केली होती काकासाहेब कालेलकर आयोगाने ती गोवारीची शिफारस केलेली होती. परिणामी ती नोंद जी झालेली आहे ही नोंद गोंड गोवारी झालेली आहे आणि त्याच काळापासून आम्ही संविधानिक आमची जी नोंद आहे ही गोंड गोवारी झालेली आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्या चुकीमुळे आमच्यावर अन्याय होतो आहे, वारंवार आमच्यावर अन्याय केले जात आहे. तर आज मोठ्या संख्येत इथे, आज अधिवेशनचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवशी गोंड गोवारी समाजाचा मोर्चा इथे आलेला आहे. मागण्या जशा तशा आहेत. 114 आदिवासी गोवारी समाज बांधवांनी, महिलांनी तिथे जीव दिलं होतं, त्यांना शहीद घोषित करण्यात आलं होतं, स्मारक दिलं, पण अजूनसुद्धा अनुसूचित जमातीमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये सामील करण्यात आलं नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश शिराव, VKB न्यूज, नागपूर.